18 वर्षांवरील अनाथ मुलांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं दर्पण फाउंडेशन समवेत सामंजस्य करार केल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या अनेक अनाथ मुलांच्या संपर्कात दर्पण फाउंडेशन असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी महाराष्ट्र भ्रष्टाचार विरोधी पथकानं राजन साळवी यांची पत्नी, भाऊ आणि वहिनीला नोटीस बजावली असून 20 मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं आहे. भ्रष्टाचार विरोधी पथकानं याआधी राजन साळवी यांची चौकशी केली असून आता त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली जाणार आहे. यावर राजन साळवी यांनी आज विधिमंडळ परिसरात प्रतिक्रिया दिली. आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारनं पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली.